तशी तर तुम्ही भगवान शिव, भगवान श्रीकृष्ण, भगवान गणेशाची वेगवेगळी मंदिरं पाहिलीच असतील, पण कधी तुम्ही सासू सुनेचं मंदिर पाहिलंय का? तुम्हाला नक्कीच अशा प्रकारच्या मंदिराबद्दल जाणून घ्यायला आवडेल. हे मंदिर राजस्थानच्या उदयपूरमध्ये आहे आणि या मंदिराच्या निर्मितीची कथा ही रोमांचक आहे. मग काय आहे ती कथा आणि कुठे आहे हे मंदिर, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, सास बहू म्हणजेच सासू सुनेचं हे प्रसिद्ध मंदिर एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पण नावानुसार अनेकांना वाटलं असेल की या मंदिरात सासू सुनेची पूजा होते की काय, पण तसं मुळीच नाही. या मंदिरात भगवान विष्णूंचीच पूजा होते. या मंदिराचे दोन भाग आहेत, एक सासूचा आणि एक सुनेचा. सुनेचं मंदिर सासूच्या मंदिरापेक्षा थोडं लहान आहे. 10व्या शतकात तयार करण्यात आलेल्या या मंदिराला अष्टकोनी छत आहे. मंदिराच्या भिंतींवर रामायणातील वेगवेगळ्या घटना कोरलेल्या आहेत. मूर्तींना दोन भागात अशा प्रकारे व्यवस्थित ठेवण्यात आलं आहे. सासू सुनेच्या या मंदिरात एकाच मंचावर त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाची मूर्ती आहे, तर दुसऱ्या मंचावर राम बलराम आणि परशुरामाचे चित्र आहे. असं म्हणतात की मेवाड राजघराण्याच्या राजमातेसाठी भगवान विष्णूंचं हे मंदिर आणि सुनेसाठी शेषनागाचं मंदिर तयार करण्यात आलं होतं. या सासू सुनांसाठी हे मंदिर तयार करण्यात आलं म्हणून याला सासू सुनेचं मंदिर असं नाव पडलं. आणखीन एक मान्यता अशी सुद्धा आहे की 1100 वर्षांपूर्वी या मंदिराचं निर्माण राजा महिपाल आणि रत्नपाल यांनी केलं होतं. राजमाता या भगवान विष्णूंच्या भक्त होत्या, त्यामुळे आधी भगवान विष्णूंचं मंदिर तयार करण्यात आलं. त्यानंतर राजा महिपालचं लग्न झालं आणि राजा महिपालची पत्नी भगवान शिवाची भक्त होती, त्यामुळे त्यांच्यासाठी भगवान शिवाचं मंदिर तयार करण्यात आलं. सासू सुनेचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात भगवान विष्णूंची 32 मीटर उंच आणि 22 मीटर रुंद प्रतिमा आहे. या प्रतिमेला 1000 भुजा आहेत, त्यामुळे हे मंदिर सहस्राबाहू मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. भगवान विष्णू आणि भगवान शिवांच्या मंदिराच्या मध्ये भगवान ब्रह्मांचंही एक मंदिर आहे. आता अशी ही एक मान्यता आहे की इथे सगळ्यात आधी भगवान श्रीहरी विष्णूंचं मंदिर बांधण्यात आलं होतं. त्यातल्याच प्रतिमेला 1000 बाहू आहेत आणि म्हणूनच या मंदिराला सहस्रबाहू या नावाने ओळखलं जात होतं. पण कालांतराने त्या शब्दाची फोड करून लोक त्याला सासबहू मंदिर म्हणू लागले. असंही म्हटलं जातं की या मंदिराच्या जवळपास मेवाड राजवंशाची स्थापना झाली होती आणि जेव्हा या परिसरात मुघलांनी ताबा मिळवला तेव्हा हे मंदिर वाळू आणि चुन्याच्या मदतीने बंद करण्यात आलं. जेव्हा इंग्रजांचं राज्य आलं तेव्हा हे मंदिर पुन्हा खुलं करण्यात आलं. मित्रांनो, तुम्ही कधी राजस्थानच्या ट्रिपला गेलात तर या मंदिराला नक्कीच भेट द्या आणि सासू सुनेच्या मंदिरात जाऊन आलो असं आल्यावर सगळ्यांना सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.